नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअपच्या एका नवीन अपडेटविषयी माहिती घेणार आहोत. हा अपडेट आहे व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंग संदर्भातला. मित्रांनो, आपल्याला माहिती असेलच व्हॉट्सअपने काही दिवसांपूर्वीच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केलेली होती, पण यामध्ये आधी फक्त 4 व्यक्तीच जोडले जाऊ शकत होते. यामध्ये आता सुधारणा करून ही संख्या 8 नेलेली आहे. आत्ता या सुविधेमध्ये आपण 8 व्यक्तींना एकाच वेळेस व्हिडिओ कॉलवर बोलता येऊ शकतं. तर आपल्या संपर्कातील 8 व्यक्तींसोबत व्हिडिओ कॉल कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हॉट्सअप ओपन करा आणि त्याच्यानंतर इथं असणाऱ्या उजव्या कोपऱ्यात कॉल्स या टॅबवर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली असणाऱ्या या कॉलच्या बटनवर टॅप करा. इथं टॅप केल्याच्या नंतर आपल्याला न्यू ग्रुप कॉल म्हणून एक ऑप्शन बघायला मिळेल. याचा वापर करून आपण व्हिडिओ कॉल करू शकतो. मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येऊ शकतं किंवा व्हॉइस कॉलसुद्धा करता येऊ शकतं. त्याविषयी जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर त्याविषयी आम्ही अगोदरच एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्याला वरती आय बटनमध्ये मिळेल, तिथून तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करून आमच्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर इथं असणाऱ्या न्यू ग्रुप कॉलवर टॅप करा आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या व्यक्तींना व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी करायचं असेल त्या व्यक्तींची नावं सर्च करून इथं सिलेक्ट करा. अशा पद्धतीने सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला जर व्हॉइस कॉल करायचा असेल किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल तर इथं असणाऱ्या बटनवर क्लिक करून त्या पद्धतीची कॉल आपण करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर करून आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.